एमसीएल बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. वनविभाग आणि प्रशासन यांच्या सुसंवाद साधावा या उद्देशानं वनविभागातर्फे कॉल सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली आहे. वनविभाग आणि वनांच्या परिसरात राहणारे नागरिक यांच्यात अनेकदा संघर्ष होतो. वनविभागाबाबत नागरिकांना माहिती नसते, वन्यजीवांमुळे नागरिकांचं नुकसान होतं, अशा समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र वनविभागानं हॅलो फॉरेस्ट हे कॉल सेंटर सुरू केलं आहे. 1926 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना संपर्क साधता येणार आहे. संपूर्ण देशात, महाराष्ट्रातच असं कॉल सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचबरोबर हरित सेनेची व्याप्ती वाढवण्यात येणार असून वनसंरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती आणि जबाबदारी निर्माण करणं हा यामागचा उद्देश असल्याचं प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला मुख्य वनसंरक्षक AR मंडे, वनसंरक्षक AD भोसले यांची उपस्थिती होती. हॅलो फॉरेस्टच्या माध्यमातून माननीय वनमंत्री वित्त आणि नियोजन श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांच्या प्रेरणातून एक पारदर्शक आणि जबाबदेह वन प्रशासन उभारण्याची संकल्पना आहे. 1926 1926 या नंबरवर महाराष्ट्रातला कोणत्याही नागरिक सेलफोनने किंवा लँडलाईनने फोन करू शकतो आणि वन विभाग, वन्यजीव संवर्धन किंवा पर्यावरण किंवा वनाशी निगडीत कुठल्याही विषयावर प्रश्न विचारू शकतो. तसेच एखादा आकस्मिक परिस्थिती जसे वनवणवा असेल, अवैध वृक्षतोडी असेल, वनजीवचा शिकार असेल, अतिक्रमण असेल, या मुद्द्यावर कुठलीही बातमी द्यायची असेल तर या नंबरवर फोन करून बातमी देऊ शकतो आणि वन विभाग 48 तासाचे आत त्या तक्रारावर अनुपालन अहवाल कॉल सेंटरला देणार आहे आणि कॉल सेंटरचे माध्यमातून कॉल करणारे माणसाला देखील त्या अनुपालन अहवाल मिळणार आहे. अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारचा कॉल सेंटर देशात महाराष्ट्र वन विभागाने पहिल्यांदाच सुरू केलेला आहे. वन विभागाचे कामकाजाबद्दल लोकांना जास्त माहिती मिळेल आणि या माध्यमातून वन प्रशासन जास्त पारदर्शी होईल आणि आपली जे विजिबिलिटी आहे, आपले जे काम आहे लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि लोकांची जी समस्या आहे, लोकांचे जे प्रश्न आहे आपल्यापर्यंत पोहोचणार आणि त्यामुळे नागरिक आणि वन प्रशासन मिळून निश्चितपणे एक चांगला आणि अर्थपूर्ण आणि पर्यावरण आणि वानिकीचे दृष्टिकोनातून जास्त चांगला समाज उभारण्यासाठी मदत मिळणार आहे.